नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत तिळगुळाच्या करंजा आणि त्या सुद्धा पौष्टिक। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे पाव वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे। हे आपल्याला आवरणासाठी लागणार आहे। सारणासाठी एक वाटी तीळ घेतलेले आहे, इथे बिना पॉलिशचे मी तीळ घेतलेले आहे। अर्धी वाटी सुक खोबरं घेतलेले किसून आणि इथे पाऊण वाटी गुळ घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे। आणि इथे आपल्याला साजूक तूप मोहनासाठी लागणार आहे। एक चमचा वेलची पूड, जायफळ आपण पाव चमचा किसून घालणार आहोत आणि हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आधी आपण करंजीसाठी पारी लागते त्याचं आपण पीठ मळून घेऊया। इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे। पाव कप कणिक आहे गव्हाची। झालेली आहे, बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आपण पुरीला जसं पीठ भिजवतो तसं हे पीठ भिजवायचं आहे। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। सारण तयार करण्यासाठी मी इथे आपल्याला कढई घ्यावी लागणार आहे आणि तीळ आपल्याला छान त्याच्यात भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे। आपले छान भाजत आलेले आहे, बघू शकता तुम्ही चटचट चटचट असा तिळाचा आवाज येत आहे। आता हे तीळ आपण काढून घेऊया। भाजलेले तीळ मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे। आता हे थंड होईपर्यंत आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि मग आपण त्याची मिक्सरवर बारीक पूड करून घेऊया। कढईमध्ये मी 2 चमचे खसखस भाजून घेत आहे। ती सुद्धा आपण खरपूस अशी भाजून घेऊया। प्लेटमध्ये खसखस काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये मी सुक खोबरं भाजून घेते। आपण याच्यात तेल किंवा तूप काहीही टाकायचं नाही, कोरडच भाजून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या सारणामध्ये ड्रायफ्रुट्स, चारोळे, मनुके तुम्ही टाकू शकता, पण हे असंही सारण खूप छान लागतं आणि ह्याच्या करंजा सुद्धा खूप चविष्ट अशा लागतात। आपलं खोबरं सुद्धा छान असं खरपूस भाजून झालेलं आहे। मी गॅस आता बंद करते। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। खोबरं छान खरपूस भाजून मी आता घेतलेलं आहे, प्लेटमध्ये काढलेलं आहे। आपले आता छान थंड झालेले आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात मी इथे तीळ काढून घेतलेले आहेत। आता त्याच्यात थोडस अर्ध गूळ टाकूया, कारण अर्ध आपलं इथे तीळ बाकी आहे। मिक्सरमध्ये
असं छान बारीक करून घ्यायचं आहे. बाकीचे तीळ आणि खसखस आणि गुळ हे पुन्हा आपण बारीक करून घेऊया. आपलं हे तिळाचं सारण दुसरं जे आपण टाकलेलं तेही बारीक करून घेतलेलं आहे. आणि मिक्सर हे सारण आपण डायरेक्ट न करता मिक्सरचं बटन बंद चालू करून ते सारण बारीक करून घ्यायचं आहे. आता ह्या सारणामध्ये मी वेलची पूड, जायफळ पूड आणि भाजलेलं सुको खोबरं ते टाकून घेते. एकसारखे तुकडे करून घेऊया गोळे करायचे. साईडनी थोडस पाण्याचा हात लावूया म्हणजे आपली करंजी छान चिकटून राहील. तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता. बघा आपण या करंज्या अशा प्रकारे करून घेतलेल्या आहे. आता आपण या तळायला घेऊया. आपण इथे कढईमध्ये तेल
छान असा त्या करंजीवर सोनेरी रंग आलेला आहे. बघा, बघू शकता तुम्ही. आता या काढून घेऊया. हे बघा, छान तळून झालेले आहे. सोनेरी रंग आलेला आहे करंजीला. आता मी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.